आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये बरीच मुले बळी गेलेली असताना आमच्या काही मागण्या या सरकारने पूर्ण केलेल्या नाही आहेत. काही मागण्यांच्या घोषणा झाल्यात पण त्या अंमलात आणलेल्या नाही आहेत. त्यातही काही एक दोन मागण्या झाल्यात पण त्या काही सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच या सरकारने आमच्या मागण्या मान्य करण्यास दिरंगाई केल्यामुळे मराठा समाजात सरकारविषयी भावना तीव्र झाल्या आहेत. मराठा मोर्चा सहभागी मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई व शासकीय नोकरी तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची प्रकरणे निपटारा करून त्या जिल्हाधिकाऱ्यांनी दर महिन्याला आढावा बैठक घ्यावी यासह असंख्य मागण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आज या मोर्चाला तिसरं वर्ष पूर्ण होत आहे, परंतु आजपर्यंत सरकारनं कुठलीही मागण्यांची दखल न घेता आतापर्यंत नुसतं आश्वासनाचं गाजरच दिलेलं आहे. आणि यामध्ये आता आपल्या काकांनी सांगितलं त्यांचा जो मुलगा शहीद झाला, असे बरेचसे मुलं या क्रांती मोर्चासाठी समाजासाठी शहीद झालेले आहेत, परंतु सरकारनं नुसतं आश्वासन देऊन यांना 10 लाखाची मदत आणि घरातला एक शासकीय नोकरीमध्ये एकाला घेऊ असं जे आश्वासन दिलं ते आतापर्यंत पाळलेलं नाही. मी सरकारला अशी विनंती करतो, हे आश्वासन तर आपण पाळलंच पाहिजे, परंतु जी आमची कोपर्डीची ताई आहे तिच्यावर जो अमानुष बलात्कार झाला आणि ते आरोपी आजही जिवंत आहेत त्यांना तातडीनं फाशी दिली पाहिजे, एवढीच आमची सर्वात महत्वाच्या मागण्या. या क्रांतिकारी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहे. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोर्चे झाले, महाराष्ट्र बंद झाला, ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन झाले, तरी सरकारने म्हणावी तशी दखल घेतली नाही. कोपर्डीच्या घटनेपासून खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. आज 3 वर्ष झाले तरी त्या कोपर्डीच्या भगिनीला सुद्धा अजून न्याय भेटलेला नाही. त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तो सुद्धा अजून पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आम्ही आज क्रांतिकारी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जे धरणे आंदोलन चालू झालेलं आहे, ज्या आमच्या मागण्या होत्या आम्ही 3 वर्षापासून त्या मागण्यासाठी लढतोय, ज्या मागण्या आमच्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीये, आणि आम्ही हे ठरवलं होतं की आमचं आंदोलन मागण्या होईपर्यंत चालूच राहणार. पण सध्याची पूरपरिस्थिती बघता आम्ही दुपारनंतर निर्णय घेणार आहोत, कारण की असं वाटतं की त्या लोकांना गरजेची खूप म्हणजे मदतीची खूप गरज आहे, म्हणून आम्ही दुपारी 1 नंतर निर्णय घेणार आहोत. आमच्या प्रमुख मागण्या हे होत्या की ज्या दिवशी माझा मुलगा शहीद झाला त्या औरंगाबादच्या कलेक्टरने आम्हाला एक पत्र दिलं की बाबा तुमच्या म्हणजे कुटुंबासाठी आम्ही 10 लाख रुपये देऊ आणि एकाला घरातल्याला नोकरी देऊ. पण त्या दिवशीपासून आजपर्यंत 1 वर्ष होऊन गेला, शासनाचा कुठलाही माणूस घरी आला नाही किंवा आमची विचारपूस केली नाही. आणि आमचा जो एक आधार होता तो तेवढा एक फक्त एक म्हणजे एकच आधार होता आमचा, त्यानंतर आमचं पूर्ण कुटुंबीय त्याच्यावर अवलंबून राहणार होतं, पण तो गेल्यामुळं आता आमची एकदम परिस्थिती वाईट झालेली आहे. शासनाचा कुठलाही आतापर्यंत एकही अधिकारी आपल्या घरापर्यंत फिरकलेला नाही ना? अजिबात कुठलाही माणूस आलेला नाही, शासनाचा नाही, खासगी नाही, कोणताही नाही, फक्त आमचे मराठा क्रांतीचे लोक मात्र वेळोवेळी येऊन विचारपूस करीत गेले. यावेळी विजय काकडे पाटील, मुकुंद कोकणे, वसंत शिंदे, विशाल नांदूरकर, शिवाजी चव्हाण, आचार्य पाटील इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.